नमस्कार मंडळी, कसं काय? आता तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल की आज ऐश्वर्या मॅडमना झालंय तरी काय? ऐश्वर्या मॅडम आज गॉगल घालून व्हिडिओ करतायत चक्क. विचारांना मला हाच प्रश्न इंग्लिशमध्ये विचारा, काय झालंय मॅम तुम्हाला? मॅम, वाय आर यू वेअरिंग सन ग्लासेस? मी सनग्लासेस का घातलेत बरं? कारण मी सनग्लासेस घातलेले आहेत कारण माझे विद्यार्थी म्हणजे तुम्ही खूपच तेजस्वी आहात, खूपच प्रकाश पडतोय. आय एम वेअरिंग सनग्लासेस बिकॉज माय स्टुडंट्स आर सो ब्राईट. तुम्ही ब्राईट आहात म्हणून आय होप तुम्ही लेसन 1, 2, 3, 4 बेसिक्स ऑफ इंग्लिश सिरीज पाहत आहात. प्रत्येक बुधवारी, प्रत्येक रविवारी सकाळी 11 वाजता ही सिरीज तुमच्यासाठी मी आणते. सो आय होप तुम्ही ही सिरीज क्लोजली फॉलो करत आहात. आणि जर तुम्ही अजूनही बेसिक्स ऑफ इंग्लिशची सिरीज 1, 2, 3, 4 हे लेसन्स बघितले नसतील तर माझ्या सनग्लासेसचा घालून काय उपयोग झाला? आज आपण लेसन 5 शिकणार आहोत, विल, वुड, शॅल, शुड आज आपण बघणार आहोत. पण त्याच्या आधी मी गॉगल काढून आले 1 मिनिटं. हां, तर आता नेहमीसारखं वाटतं आहे, आज आपण शिकणार आहोत विल, वुड, शॅल, शुड. बरं का? विल, वुड, शॅल, शुड आपण आधी बऱ्याच काही गोष्टी शिकलो आहे. ॲम, इज, आर, वर, वॉज, हॅव, हॅज, हॅड, कॅन, कुड, मस्ट, मे, माईट सगळं शिकून झालेलं आहे. आज आपण शिकणार आहोत विल, वुड, शॅल, शुड. सुरुवात करूयात विलनी. ओके, विलनी सुरुवात करूयात. विल हे कोणाचं नाव नाही आहे. विल काय आहे? विल शोज फ्युचर. विल भविष्य दाखवतं. विल शोज प्रॉमिस किंवा थ्रेट किंवा विलिंगनेस किंवा डिटर्मिनेशन. मराठीत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विल कधी कधी वापरतो आपण वचन जेव्हा द्यायचं असेल किंवा धमकी द्यायची असेल किंवा इच्छा दर्शवायची असेल किंवा निर्धार करायचा असेल तेव्हा विल वापरलं जातं. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला एक्झाम्पल्स देणारच आहे, त्याशिवाय कन्सेप्टच करणार नाही. पहिलं एक्झाम्पल आहे आय विल किल यू. मी ही तुम्हाला धमकी देत नाही आहे, एक्झाम्पल आहे. आय विल किल यू व्यवस्थित पद्धतीने सांगते, नाही तर उद्या तुम्ही मला पाठवाल की मॅम तुम्ही मला धमकी दिलीत. मी तुम्हाला धमकी देत नाही आहे. आय विल किल यू हे एक्झाम्पल सेंटेन्स आहे ज्याचा अर्थ असा होतो मी तुला मारीन. ही एक थ्रेट आहे, धमकी आहे. ओके, आय विल ब्रेक द रेकॉर्ड्स. मी रेकॉर्ड तोडेन. चॅलेंज हे माझं हे आव्हान आहे. सो चॅलेंज जेव्हा तुम्हाला करायचं असेल तेव्हा विलचा वापर केला गेला पाहिजे. वी विल पास द एक्झाम. आम्ही परीक्षा पास होऊ. निर्धार आहे, डिटर्मिनेशन आहे, म्हणून आपण विलचा वापर करतो. ओके, व्हेरी इझी विल. पुढे बघूया वुड. आता वुड काय आहे? पास्ट टेन्समध्ये आपण वुड वापरला जातो. विलचा पास्ट टेन्स वुड होतो. ओके, भूतकाळात वुड वापरलं जातं. वुड कशासाठी वापरलं जातं? इन एक्सप्रेसिंग व्हॉट इज हॅपनिंग इन द पास्ट किंवा पोलाईट रिक्वेस्ट किंवा फ्रिक्वेंट ॲक्टिव्हिटीज इन द पास्ट किंवा प्रेफरन्सेस किंवा एन्क्वायरी. अगॅन सोप्या भाषेत मराठीत सांगायचं झालं तर आपण वुड कधी कधी वापरतो? भूतकाळातील विनम्र विनंती करायची असेल किंवा भूतकाळातील वारंवार हालचाली सांगायच्या असतील किंवा प्राधान्य दर्शवायचं असेल किंवा चौकशी करायची असेल तर आपण वुड वापरतो इंग्लिशमध्ये. ठीक आहे, अगेन एक्झाम्पल्स. आय डिझायर्ड दॅट आय वुड बिकम अ डॉक्टर. पास्ट टेन्स आहे हा. ओके, मला डॉक्टर व्हायचं होतं, भूतकाळातली घटना आहे. दे प्रॉमिस्ड दॅट शी वुड गेट अ चान्स. तिला संधी मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलं. भूतकाळ, अगेन पास्ट टेन्स. वुड यू पास द सॉल्ट प्लीज. आता तुम्ही म्हणाल मॅम म्हणजे भूतकाळात मी सांगितलं होतं की मीठ मला दे असा अर्थ होत नाही. वुड यू पास द सॉल्ट प्लीज म्हणजे कृपया मीठ पास करशील का इज अ रिक्वेस्ट. विनंतीसाठी सुद्धा आपण वुडचा वापर करतो. वुड यू प्रिफर टी ऑर कॉफी. आय लाईक टी प्लीज. प्रेफरन्स सांगायचं असेल तर. ओके, तुम्ही चहा घेणार का कॉफी घेणार? कशाला प्राधान्य द्याल तुम्ही? कृपया मला चहा हवा आहे. चहाला तुमचं प्राधान्य आहे. ऑल राईट, त्यासाठी वुडचा वापर केला जातो. वुड यू माइंड इफ आय ब्रॉट अ कलीग विथ मी. ओके, मी माझ्यासोबत सहकारी आणल्यास तुम्हाला हरकत असेल का? इथे काय आहे? परवानगी मागताय किंवा तुम्ही विनंती करताय. वुड वापरा. ठीक आहे, वुड यू लाईक टू कम ऑन वेकेशन विथ अस दिस इयर. यावर्षी तुला आमच्यासोबत सुट्टीवर यायला आवडेल का? काय आहे हे? एन्क्वायरी, चौकशी. म्हणून आपण इकडे वुडचा वापर केलेला आहे. नाऊ नेक्स्ट मॉड्युल वर्ब जे आपण बघणार आहोत दॅट इज शॅल. आता शॅल हे फक्त आय किंवा वी बरोबर वापरलं जातं. ऑल राईट, इट इंडिकेट्स फ्युचर टेन्स. शॅल हे मॉड्युल क्रियापद फक्त आय किंवा वी सह वापरलं जातं. हे भविष्यकाळ सूचित करतं. ओके, काय काय अजून एक्सप्रेस करतं शॅल? प्रॉमिस,
किंवा थ्रेट किंवा विलिंगनेस किंवा डिटर्मिनेशन, म्हणजेच मराठीमध्ये काय वचन, धमकी, इच्छा किंवा निर्धार शॅल व्यक्त करतं. ठीक आहे, एक्झाम्पल्स, आय शॅल हेल्प यू, मी तुला मदत करीन, फ्युचर टेन्स, भविष्यकाळ, वी शॅल विन द मॅच, आपण सामना जिंकू, फ्युचर टेन्स, भविष्यकाळ, यू शॅल बी किल्ड, तुला मारलं जाईल, थ्रेट आहे, धमकी आहे, फ्युचर टेन्समधली, दे शॅल हॅव टू कीप द वर्ड्स, म्हणजे त्यांना शब्द पाळावे लागतील, प्रॉमिस आहे, वचन आहे. शॅल आय हेल्प यू विथ युअर लगेज, मी तुला तुझ्या सामानासाठी काही मदत करू का, ऑफरिंग हेल्प, तुम्ही मदत ऑफर करत आहात म्हणून तुम्ही शॅल वापरताय. शॅल आय कॉल यू अ टॅक्सी, मी तुला टॅक्सी बोलवून देऊ का, रिक्वेस्ट किंवा परमिशन तुम्ही मागत आहात म्हणून आपण शॅलचा वापर करतो. आता शॅल नंतर काय येतं, शुड. ओके, आता शुड काय बरं एक्सप्रेस करतं, ॲडवाईस किंवा सजेशन किंवा इंटरफिअरन्स किंवा ड्युटी किंवा ऑब्लिगेशन. घाबरू नका, मराठीत सांगणार आहे. शुड म्हणजे कधी वापरतो आपण, सल्ला, सूचना, अनुमान, कर्तव्य किंवा दायित्व व्यक्त करायचं असेल तेव्हा शुड वापरायचं आहे. ठीक आहे, यू शुड रीच स्कूल ऑन टाईम, तू रोज शाळेत वेळेवर पोहोचत जा, सजेशन आहे, सल्ला आहे. यू शुड लुक आफ्टर युअर पेरेंट्स, तुम्ही तुमच्या पालकांची काळजी घ्यावी, सल्ला आहे, ॲडवाईस आहे. ही शुड हॅव अचीव्ड सक्सेस, त्याला यश मिळायला हवं होतं. ओके, माझा अनुमान आहे, इन्फरन्स आहे. ऑलराईट, आय शुड हॅव बिकम अ डॉक्टर, मी डॉक्टर व्हायला हवं होतं, माझा अनुमान आहे. यू शुड बी डिसिप्लिन्ड, तुम्ही शिस्तबद्ध असायला पाहिजे. इकडे ऑब्लिगेशन आहे, बंधन आहे, म्हणून शुडचा वापर इकडे व्हायलाच पाहिजे. मंडळी, इतका सोपा होता लेसन नंबर 5. आपण लेसन नंबर 4 आणि 5 असं मिळवून मॉडल वर्ब्स शिकलेले आहेत. कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शॅल, शुड, विल, वुड सगळं कव्हर केलेलं आहे. लेसन नंबर 1, लेसन नंबर 2, लेसन नंबर 3, 4 आणि 5 आतापर्यंत झालेले आहेत आपल्या सिरीजमधले. ते बघितले नसतील तर नक्की बघा, लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि तुम्ही अजूनही, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, तुम्ही अजूनही स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या ॲप डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही काय करताय, पटकन ॲप डाउनलोड करा. तिकडे प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहेत. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल खरोखर इंग्लिश शिकायचा, त्या कोर्समध्ये काय शिकवलेलं आहे त्याचा सिलेबस एकदा वाचा. जर तुम्हाला पटलं, आवडलं, कॉम्बो कोर्सवर सध्या डिस्काउंट सुरू आहे, डिस्काउंट कोड वापरा, बघा किती पैसे होत आहेत. जमत असेल तर नाव नोंदवा आणि घर बसल्या इंग्लिश शिका. ठीक आहे, प्रत्येक लेसन नंतर काही टेस्ट आहेत, फ्री नोट्स तुम्हाला मी दिलेल्या आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आपल्या ॲपवर असतात. त्यामुळे ॲप जरूर डाउनलोड करा. इंस्टाग्रामवर मला फॉलो नसेल केलं तिकडे जाऊन फॉलो करा, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या माझा इंस्टाग्राम ID आहे. तुम्ही जर इथपर्यंत बघत असाल आणि व्हिडिओला लाईक नसेल केलं किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर मला खूप वाईट वाटतं, मला मोटिवेशन द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.